आणि पावसात रोपा कसकी नैत्य चाळी भोवपी स्वयंसृष्टीकडे तन्मनात एकरूप जावपी म्हादय मधी दुसरी आवय असे म्हणपी व्यक्ती म्हणल्या डॉक्टर प्रकाश पर्येकर. लेखक प्रकाश पर्येकर हांचो जन्म 10/10/70 हांगा म्हादयच्या कुशीन झाला. म्हादयच्या अंगणात एके आगळेवेगळे परंपरेत लेखक ल्हानाचे व्हड झाला. 1999 वर्सा सावन ते गोय विद्यापीठात कोंकणी विभागात ते अध्यापनाचे काम करतात. त्यांची जीण अच्छल ग्रामीण अनुभवांनी समृद्ध झाल्या. कथा, कविता, निबंध, एकांकिका आणि बालनाट्य असे साहित्य प्रकार त्यांच्यानी हाताळले. त्यांच्या कथा मराठी, हिंदी, उडिया, तेलुगू, पोर्तुगीज, मल्याळम इतर भाषांनी अणकारीत झाल्या. समकालीन भारतीय साहित्यशास्त्र, इंडियन लिटरेचर, भाषा, साहित्य अमृत, INSA न्यूजलेटर नवी दिल्ली सारखे निमाळ्यांनी त्यांच्या कथा उजवाडा गायल्या. त्यांच्या कथांचे लघुचित्रपट तयार झाले. गोय तसेच अखिल भारतीय पांड्यावेल्या परिसंवादांनी सोप निबंध त्यांच्यानी सादर केले. 1994 वर्षा सावन म्हादय बचाव अभियानाच्या आंदोलनात ते सहभागी असतात. अणकाराच्या मुळावर त्यांचा हातभार लागला. त्यांच्या या लेखनाची दखल घेऊन साहित्या खातीर त्यांना साबार पुरस्कार देऊन बहुमानित केला. लेखक ह्या नात्यात ते सदा सामाजिक आणि पर्यावरणीय प्रश्नाकडे ते आत्मीयतेने पळतात. पुराय म्हादय देगणातले जीवन आमच्या कोंकणी साहित्यात येऊपाक जाय असो त्यांचा हावेस असा. बदलत्या सामाजिक जाणीवाचे आपल्या साहित्यात भाष्य करपाक जाय त्यांनाच कोंकणी साहित्याचे दालन अधिक समृद्ध जातले असे त्यांना दिसता ते म्हणाले डॉक्टर प्रकाश पर्येकर. 70 मालान म्हादयच्या देगणात डोंगराच्या पालसण्यांनी शेताच्या कुणग्यांनी 70 तरणाट्यांच्या मना काळजात ज्यांनी ज्ञानसागर विद्यामंदिर, ज्ञानसागर पायभोंडी, वसू की संकल्पा दिस आणि साहित्य मंथनाची बिया रुजवल्यात. त्यांना विचारांचे सारवळ झाला, कोसवण दिला, त्यांना पुढान केला. ही साहित्यिक विचारांची बिया फुलची फळची म्हणून जी व्यक्ती तरणाट्यान आपल्या प्रकाशान प्रकाशित करता आणि करीत असा असे व्यक्तिमत्व म्हणे आजच्या युवा साहित्य संमेलनाचे बीज भाषणाचे उलोव करपी भौमानाधिक डॉक्टर प्रकाश पर्येकर. आमचे आम्ही म्हादय काळजातल्या कागदा इगडी बिगडी तिगडी था दवरणे प्रवाहित करपी वर्सरकार पुरणकार मातीयेचे पाय आणि मातीयेच्या हातीनी साहित्य रचपी आणि रचणूक तरणाट्यांच्या मना काळजात रुजवपी असे हे व्यक्तिमत्व. भौमानाधिक डॉक्टर प्रकाश पर्येकर यांच्याकडे मागता की त्यांनी आईच्या का या कार्यावळीत मना काळजासह आपल्या विचारांचे बीज पेरचे. युवा कोकणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भौमानाधिक नमन सावंत दावसकर, या विद्यालयाचे प्राचार्य भौमानाधिक डॉक्टर भूषण भावे, कोकणी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अरुण साकांडे सर, उपाध्यक्ष आमचे मुखार बशिल्ले आसा कोकणी अकादमीचे, युवा कोकणी अकादमीचे वसंत नमन सावंत, ज्येष्ठ साहित्यिक कोकणीचे सगळे सगळ्यांची नावां घेना, पण उल्लेख असो मुद्दाम करता आमचे तरणाटे युवा जे हांगसर बशिल्ले आसा त्या तरणाट्या सगळ्या युवकांक म्हजो माई बाबाचो नमस्कार. कोणाचीच पर्वा करिनासतना जी काळजाच्या काळजात हात घालता व खलायक उडी मारून मारपाचे जे धाडस करतात असे जे असो जो कवी असा तो खरं कवी ही
पुत्र असा अमृता प्रीतमाची पंजाबी लेखिका एक पाऊट या लेखिकेक आमंत्रण आयले तशी एक कविता सादर करपाक. हे आमंत्रण येतकच तिका जे समकालीन जे आशिले त्यांच्यानी एक आवाज उठयला की जर अमृता प्रीतम जर आमच्या बरोबर असा जाल्यार आमच्यो बायलो आमकां तिच्या वांगडा धाडच्यो ना म्हणून. व थोडासा त्या वेळाचेर बोवाळ झालो त्या लेखका मध्ये, चढ करून दादल्या लेखका मध्ये. ह्या वेळाचेर लेखक भोमानंदी सज्जत जहीर हो उर्दू लेखक व्हडलो लेखक हो तो तिचे कडेन गेलो आनी तिका सांगले म्हणजे आपण तुझ्या बरोबर येता असे तरेचे पत्र ऑर्गनायझेशन ऑर्गनायझ कमिटीक बरे की हांव तेच्या बरोबर आसा म्हणून. अशा जाते तुमकां सांगल्या की त्या वेळाचे तिच्या तोंडांतल्यान उतरां आयली. ती उतरां अशी आशिल्ली की तुका कोणी सांगले की हांव रसियेक वता म्हणून, तुका कोणी सांगले की हांव रसियेक वता, तुजी खूब इज्जत करता पूण तूं म्हजे बरोबर नाका. अशें जेन्ना अमृता प्रीतमान तेका सांगले त्या वेळाचेर तिका ती वचूंक पावली ना त्या वेळाचेर. पूण तेज्या उपरांत असंख्य अशा देशांनी तिका व्याख्यान दिवपाक आपयली. युरोपाक गेली, अमेरिकेक गेली, सगळ्या देशांनी ती गेली, चायना गेली. ह्या गजालींतल्यान एकूच म्हाका सांगपाचे आशिल्ले की स्वताचो एक आत्मसन्मान जो आसा, स्वता भितर एक आत्मभान जे आसूंक जाय, ते आत्मभान आनी आत्मसन्मान एखाद्या मोठ्या रायतराक कशें आसचे आनी कशें आसपाक जाय. सकाळी फुडें एक सुंदर दोन एक विचार मांडले. एक विचार मांडिल्लो आमच्या दिपक करंजीकर सरान आनी दुसरे दोन विचार मांडिल्ले आमचे नमन भायन. हे जे सुत्र आसा ह्या सुत्राकच घेवन हांव मुखार वचपाचो आसा. कारण आमकां कोंकणीची पालखी मुखार व्हरता आसतना, कोंकणी साहित्याची पालखी मुखार व्हरता आसतना आमी साहित्यीक पण घडपाच्या नदरेंतल्यान, आमी साहित्यीक पण वैचारीक नदरेंतल्यान आमी सशक्त कशें जातले, व आमी साहित्यीक पण आमी दुसऱ्या मुखार पोर्ट्रेट जाता ते कशा पद्दतीन जातले ताचे विशीं आमी कितले पद्दतीन ताचो विचार करतले. हो हें सुत्र घेवन हांव एक एक एका टप्प्यान मुखार वतलो. आयोजकाक हांवें सांगिल्लें की हांव उलयता आसतना म्हजें बिजभाषण करता आसतना हांव चळवळीचे कोंकणी चळवळ आनी कोंकणी साहित्या संदर्भांत चड उलोवचो ना. एक्चुअली तांच्यांनी बरोवन दिता तेंच दिल्लें म्हाका, तूं तेजेर उलोवचो म्हणून. पूण हांव कोंकणी साहित्य आनी कोंकणी चळवळ, कोंकणी भास आनी कोंकणी चळवळ हें थोडेशें फाटल्यान म्हजें दवरून बरोबर दवरून हांव हें भाशेंत म्हज्या उपकार दवरतां. म्हणजे अमृता प्रीतमान सादारण 14 कादंबरी बरयल्यो, 19 कविता संग्रह बरयले. आनी तुमकां सगळ्यांक खबर आसली पिंजर कादंबरी जी खूब फामाद जाली तिची आनी ती मागीर मुखार तिचेर फिल्मूय जालें. तातूंत वॉयस ऑफ द वुमन्स आमकां पळोवपाक मेळटा. तातूंत जे नमनवान सांगलां की आपूण दुसऱ्याचो ताळो जावन लेखकान बरोवपाक जाय, हें त्या कादंबरींतल्यान आमकां दिश्टी पडटा. म्हणटकच हो जो ताळो जो आसा जो अमृता प्रीतमाच्या साहित्यांतल्यान दिसता वा अन्य भारतीय साहित्यांतल्या बायलांचे चड करून दिसता, तो ताळो जावपाची जबाबदारी जी आसा ती आमची आसा. ते जबाबदारी कडेन आमी पावतले कशे, तेची तयारी आमी आतां कशें करतले, हो विचार आमी आपणायतले कशे, हो खूब जबाबदारीचो असो विचार असो कोंकणी समाजान कोंकणी रायटरा कडेन मेरेन कसो येतलो, हो विचार जर आमी जर आतां जर उजवाडान घातलो आमच्या मना काळजान, जाल्यार म्हाका दिसता अमृता प्रीतमान जे सय्यद जहिराक सांगले वा ती विचार जशी मांडली, कारण तूं खबर आसा ती गोवा बरोबर नाशिल्ली म्हणून घडये तो त्या वेळार तेंच्यांनी बाकीच्या समकालीन लेखकांनी तसो विचार तिच्या मांडिल्लो की बायल ती अशी आसा, ती बायले बरोबर आमी वचपाक जायना. ही इतली सक्षम असो विचार जेन्ना तेंच्या एका साहित्या कडेन येता, त्या विचारा मेरेन आमची मजल केन्ना पावतली वा त्या विचारा मेरेन आमी केन्ना पावतले, हो एक विचार जर आमी आमच्या साहित्य प्रवासाच्या वाटेन चलता आसतना दवरलो जाल्यार आमी बऱ्यांतले बरे साहित्यीक, बऱ्यांतले बरे एक वैचारीक कित तरी आमी समाजाक दिवंक शकता, अशे तरेचे साहित्यीक आमी कोंकणीन निर्माण जावंक शकता. हांव सदांच एक विचार करतां, आयज मराठी साहित्य जे आसा तितलेच खूब दूर मेरेन पाविल्लें आसा. सगळ्या साहित्य प्रकारांत तेच्यांनी बऱ्यांतले बरे साहित्य निर्माण केलां.
बंगाली साहित्य केलं ते कादंबरी तर त्याचे उच्चांगच त्यांनी गाठलेलं असं. आज आम्ही भारतीय साहित्याचा विचार करताना बंगाली साहित्य बंगाली कादंबरीचा आम्ही त्यांचा उल्लेख करता व बंगाली कादंबरी आम्ही अभ्यासात घेता व तमिळ लिटरेचर जे असं ते आमच्या डोळ्यामुखात दौरतं. मल्याळम लिटरेचर आम्ही आमच्या डोळ्यामुखात दौरतं वा मागे पंजाबी असो वा हिंदी असो साहित्य आमची आमच्या डोळ्यामुखात दौरतं. तसे पाहुबा गेल्या कोकणी साहित्याची साहित्याची परंपरा ओढली ना आमकडे एक 60 पासून वर्षा ना आमच्याकडे एक घरा एक 60 वर्षा हे झाल्या उपरांत आमच्या गोय मुक्ती झाल्यावर कारण अनुच्या वर्ष आम्ही गोय मुक्तीची 60 वर्ष आम्ही मनयतात. ही 60 वर्षा अशी सक्षम वर्षा असा जे आमकां बरें वातावरण मेळ्ळें बरें वातावरण हांगासर निर्माण केलें कोंकणी साहित्यिकांनी आनी तें आमी आयज मुखार व्हरता. पूण केन्ना विचार करता की हेच बाकीच्या भारतीय भाषांनी जे साहित्य पुढे गेले त्याच्या फाटल्यान बरे कष्ट असत. त्याच्या फाटल्यान आळसपण ना त्याच्या फाटल्यान कितलेशेच प्रयोग झाले असत. त्याच्या फाटल्यान एक अशी एक धारणा त्यांची निर्माण झाली असा की ते नाटकाच्या मळाचेर वा कादंबरीच्या मळाचेर वा कवितेच्या मळाचेर त्यांच्यानी एक वेगळीच छलांग मारिल्ली असा. म्हणून ते इतले दूर मेरेन पाविल्ले असा. आता आम्ही कोंकणी साहित्य निर्माण करतात ही जाणीव आम्ही आमच्या मुखार दवरपाक जाय. कांय गजाली आमी जाणीवपूर्वक जर केल्यो जाल्यार म्हाका दिसता आमी कोंकणी साहित्यान बऱ्यांतले बरें साहित्य आमी दिवपाक शकता. हांव सदांच एक पुंडलीक नायकाचें एक उदाहरण दिता तुमकां. कारण हो एक लेखक हांवें पयलो वयलो लेखक पडलो कारण हांव विद्यार्थी आसतना तेज्या साहित्याच्या प्रेमान हांव पडलो आनी खूब तुमी पडले आसपाक जाय. कारण हो एक लेखक आसा तो एका काळाच्या मुखार वचून बरोवपी असो लेखक आसा. तातूंत एक अच्छेवरी कादंबरी आमच्यान घेवंक शकता आमी. ही बऱ्यांतले वरी जो काळ फुडल्या 30 वर्सां वा फुडल्या 40 वर्सां कितें जावंक शकता हे तेणी सादारण एक 76 तेजी जाग महिन्यान तेजी पीठ कादंबरी प्रकाशीत झाली पहिली प्रकाशीत. मागीर 77 ती जाग प्रकाशनान ती पुस्तक रुपान उजवडायली. ताची जर त्या वेळाची पिराय जर तुम्ही पळयली जाल्यार सादारण तेजी पिराय तितली 24-25 वर्सां आशिल्ली 24-25 वर्सां. म्हणटकच तुम्ही माटवान जे हांगासर बसल्यात चड करून विद्यार्थी वर्ग तितल्या वयाचेर तेणी बरोवपाक सुरवात केली. वन ताचे जे दोन बाकीचे कथा संग्रह जे आले 77 मोठो आयलो आनी पिशांतूर आयलो तो 77 आयलो. म्हणजे 77 तेजी पिराय जर पयल्या 24 वर्सां. हेजो अर्थ तेणी 77 जरी पुस्तकां बरोवंक ना तेज्या फाटी 5 वर्सां तो लेखन करतालो वा 6 वर्सां लेखन करतालो अशें करतात. फेर वयाच्या 17व्या 18व्या 19व्या 20व्या 21व्या वर्सा तेणी हे साहित्य रचलां. आनी फाटले फावट एक लक्षात येयलें की कादंबरी कितें आनी मागीर प्रकाश नायकान एक उल्लेख केलो की कादंबरीची सादारण 24-25 वर्सां बरयली एके रातीन बरयली म्हणून. सकाळी रातचो बसलो आनी सकाळी 5 तेणी सगळी बरोवन काडली. येदो व्हडलो ताकीचो लेखक जो आमचे कडेन आसा अजून ही जर आमी पासून देख घेतली. आमी एक एकदां जाता कितें की शिवराम कारंताचो उल्लेख हें पळयल्यार तेणी 35 वर्सांचे कादंबरी बरोवपाक सुरवात केल्या. अमृता प्रेमप्रीतम जाल्यार पयली कादंबरी 35 वर्सांनी बरयली. म्हणजे सादारण मॅच्युरिटी जी आहा 25-35 वर्सां ह्या मदीं ह्या 10 वर्सां मदीं आसा. पूण ताच्या फाटी वचून सादारण 25 वर्सांच्या काळांत जी कादंबरी पुंडलीकान बरयली आनी आजूय तिचे येदे व्हडली चर्चा जाता. एक हांवें पळयलें तेन्ना विद्यार्थ्यां कडेन उलयता आमच्या वा नवोदीत साहित्या कडेन उलयता की आजून आपूण अनुभव संपन्न ना. आजून म्हाजे कडेन अनुभव येवंक ना. आजून हांव सक्षम जावना बरोवपाक इतलो. आजून म्हाजे कडेन बरोवपाक इतली ताकद ना. अशे तरेचे चड करून हे येता कित्याक उलयतात भुरगे आमचे चड करून विद्यार्थी जे आसात ते 25-26 वर्सांचे विद्यार्थी वा 20 वर्सांचो आतांचो विद्यार्थी जो माटवान आमच्या फाल्यां वर्कशॉपाक एटेंड जाता तो विद्यार्थी अशेंच सांगतात की म्हजो अनुभव इतलो सक्षम ना. हांव म्हणटा की हे अनुभव जे आसा चड करून आपणाक जे 8व्या 9व्या 10व्या 11व्या 12व्या 13व्या 15व्या वर्सा मेरेन जे अनुभव आमी घेतात आमच्या भुरगेपणांत ते इतले सक्षम असतात इतले ते ताकीवंत असतात इतले जे ते इतले बरे असतात ते जर अनुभव आमी जर आमच्या साहित्यान जर कन्वर्ट केले व इतले साहित्यान मांडपाचो प्रयत्न केलो जाल्यार आमच्या भितर पुंडलीक नायक सर्व साहित्यीक निर्माण जातो. म्हजो एक हांव देख दिता दवळणे या निबंध संग्रहांत म्हजे फक्त 13 वर्सां सकयलेच अनुभव आहे. 13 वर्सां म्हणजे हांव 6वी उपरांत हांव देवळांत शिकपाक गेलो तेज्या सगळे सगळे अनुभव आसात. म्हणटकच म्हज्या जिवनांत जे पयले दुसरे तिसरे चवथे पाचवे आनी 6वे मेरेन जे अनुभव आयले 5-6 वर्सां ते सगळे अनुभव तातूंत आसात. तातूंत म्हणल्यार म्हाका परत आमी तेच अनुभव म्हाका याद येतात. आतां पुरण सिद्धी जी म्हजी कादंबरी येतात ते अनुभव लेगीत म्हज्या 15 वर्सां जिवनाचे सगळेच आसात.
जे आम्ही ते बघले पळले अनुभवले शेतीजीवन पळले शेतीजीवनात काम केले केले आम्ही दुसऱ्या गावी पळलं तोच अनुभव त्या साहित्याने. म्हणून म्हणजे असं एक मत असं की आम्ही जर युवा साहित्यिकांनी जर आम्ही आपणांक जर कमी लेखलो वा म्हणजे कडे जे अनुभव असा ते हे अनुभव हा बरे तरेन मानू शकना असे तरेचं न्यूनगंड जर आमच्या तकलेन असता आम्ही पहिली काढून उडोवपाक जाय. आमच्याकडे जे अनुभव असा ते प्रचंड वेगळे असत वेगळे कारण आम्ही काळात साक्षी असत. म्हणून हा म्हणजे पुंडलिक बाबा जो 13-14-15 वर्षाचे ते राखणे पण त्यांनी केले राखण म्हणून तो वावरतालो त्या अनुभव त्यांनी कितले बरे तरेन आपल्या साहित्यात मांडल्या ते पाहिजे. मोठं कविता सह कथा संग्रह तर इतके बरे आल्यात त्याची मागे गुणाची कादंबरी थंय आल्या मागे खंयचे नाटक असं पासून पिपळ पेटला सारखे नाटक असो वा बाकीची नाटकं त्याची असू तर त्या नाटकांनी म्हाका दिसता त्याचे अनुभव जे आयले आसा ते अनुभव ह्या लहान वयाचे लागले असतात पहिल्या 20 वर्षांचे असतात. म्हणटकच हो अनुभव जो असा हो अनुभव आम्ही आमच्या साहित्यान जर आम्ही बरे पद्धतीन मांडले आणि वेगळे पद्धतीन म्हणजे कलात्मक रितीन जर ते मांडले जाल्यार म्हाका दिसता तातूंतल्यान ते एक वेगळे कोंकणी साहित्यान वेगळे आम्ही कितें तरी दिवंक शकतो. अनुभवाच्या संदर्भात आणि एक गजल हांव सांगता की हांव म्हणजे PhD चे काम करत असताना हांव लाईक महाबळेश्वर सरला खूप लागीच्या नावान त्यांना त्याला इंटरव्ह्यूज घेतालो त्याला लागीच्यान त्याला हांव त्याला अभ्यासतालो तातूंत म्हणजे एक प्रकरण आशिल्लें असा ते म्हटल्यार महाबळेश्वर सैल त्यांचे साहित्य आणि कृतित्व तेन्ना त्याच्या लागीं हांव वचपाक लागलो आणि त्याचे अनुभव जे त्याला त्याच्या कडल्यान विचारून घेवपाक लागलो त्याचे भुरगेपण विचारले त्याला हांव त्याचे मागे तरणाटेपण विचारले की हो लग्न झाले उपरांत लग्न जावच्या पहिलीच्यो गजाली त्याला विचारले आणि मागे मिलिटरीन वचून मागे तो परत आयलो तेन्नाचे त्याला अनुभव त्याला विचारले जाल्यार म्हाका मुद्दम तुम्ही पळयात खंयचे साहित्य काढून पळयात सैलबाबाचे सैलबाबाच्या साहित्याच्या फाटल्यान पार्श्वभूमीच्या फाटल्या फुटल्यान सगळेच कृषी संस्कृती असत. पण एकदा हा स्टेटमेंटूय केलं की सैलबाबान जी कृषी संस्कृती ही केंद्रस्थानार दोरून जी काळीगंगा बनिल्ली असा जी मागे ताजी वेगळी वेगवेगळी चित्रणां त्याची युग सावरान आयली असा ती वेगवेगळी चित्रणां त्याच्या मागीर हावटण कादंबरीन आयली असा इवन विखा विळबाय त्याच्या कादंबरीन आयली असा वा अन्य कादंबरीन आयली असा ते इतले प्रचंड जीवन त्यांनी भोगले अनुभवले ते कितले बरे तरेन त्याने आपल्या साहित्यात मांडपाचा प्रयत्न केला. हो अनुभव जो असा हो अनुभव कितलो गाढो असा हो अनुभव घडये आम्ही ह्या वेळाचे आम्ही करतात घडये तुम्ही म्हणताले आम्ही शेतात आम्ही आता हे करिनात वा काम करिनात शेतात सगळी बंदर पडलेली असतात शेतात आम्ही पैसुल्यान पळयतात पण आताचे अनुभव जे असा आमच्या जिवितान आताच्या धडपडीचे अनुभव असा कारण फाटली 2 वर्षां हे तिसरे वर्ष या 3 वर्षाच्या काळात आम्ही पॅन्डेमिक काळात प्रचंड अनुभव घेतलेले असा कितलेशेच घराणी उपाशी पडिल्ली असा कितलेशेच काम जे ना झालेले असतात जो सदां आमच्याकडे दूध घेऊन येवपी बंद झालो असा वा भाजी घेऊन वचपी पाटल्यांनी ती कायमची बंद झाली पळोवपाक मेळ्ळी वा एकंदर सगळे ठप्प झाले हे ठप्प जाल्ले आम्ही आमच्या आयज दोळ्यांनी पळयला आणि अनुभव झाला आमचे घडे आमच्या आवय बाबाच्या हाल आम्ही पळयल्यात पैशा कडेन वा बाकीच्या वखदा पाण्याकडे आम्ही आमच्या बापायक धडपडटना तळमळटना पळयला व आमच्या भुरगीं ल्हान व्हडलो भाव धाकटो भाव ह्या संदर्भात फ्रस्ट्रेशन कसं झाला घरात हे पळयला हो अनुभव एक प्रचंड अनुभव असा व कादंबरीत केन्ना येतो व आमच्या कथेतल्यान केन्ना येतो व आमच्या कवितेतल्यान बरे तरेतल्यान तर केन्ना अभिव्यक्त जातो ही अभिव्यक्ती जी असा जर एक काळ पॅन्डेमिक येऊन गेलो आणि आम्ही फक्त त्याचे साक्षासान तो चिमटेन जर धरलो ना काळ म्हाका दिसता आम्ही तो काळ जो असा वा एक खीण असा एक खीण आम्ही चिमटेन पगडपाची जी एक कसरत जी असा ती जण एका लेखकान करपाक जाय काळात धरपाक जाय आडोवन जर आम्ही लेखकांनी काळ जर आडोवन धरलो ना आणि तो आमच्या साहित्यात व्यवस्थित जर मांडलो ना तर फाल्यां काळ आमकां विसरतलो की येदे वेळे पॅन्डेमिक हो काळ तुझ्या मुखार उभो आशिल्लो ताचे संदर्भात तुवें कितें म्हणलें घडये काळाक आमकां जाप दिवची पडली पूण ह्या नदरेंतल्यान सैलबाबाचे जे अनुभव आसा प्रचंड अनुभव आमकां पळोवपाक वेगळे अनुभव तेणी कोंकणी साहित्याक दिले आमकां आणि आयज सैलबाब आमचो सरस्वती सन्मान म्हणजे एक लेखक थंय पावला आनी ताचे आयज भारतीय साहित्यीक म्हण ताची तोखणाय जाता. एक अनुभव तुमकां सांगता कारण तुमकां लिओ टॉल्स्टॉय जो आसा ताजी वॉर एंड पीस कादंबरी 1889 वर्सा आयली ताचे संदर्भात हांव वाचतालो की तुमकां खबर आसलें की लिओ टॉल्स्टॉय हो रशियन रायटर ताज्या पयलीं तो मिलिटरी नाशिल्लो हा मिलिटरीचे जे अनुभव आसा प्रचंड अनुभव तेणी घेतले मिलिटरीन आणि मिलिटरीन त्या वेळाची समाज वेवस्था त्या वेळाची आर्थिक वेवस्था त्या वेळाची राजकीय वेवस्था आमकां वॉर एंड पीस हे कादंबरीन पळोवपाक मेळटा
म्हणटकच हे जे सगळेचे म्हाका दिसता तेजी सगळ्यांत म्हत्वाची जमेची बाजू म्हणजे त्याचो अनुभव जो आसा मिलिटरी ही हो जो अनुभव तेणे तर घडये मानूंक नाशिल्ले आपल्या आपल्या साहित्यावर वा आपल्या कादंबरीन जाल्यार अशे तरेची मास्टरपीस आमकां मेळचो नाशिल्ली. म्हणजे अशें मांडटात की ही कादंबरी त्यांनी 5 वर्षांच्या काळांत बरयली 1963 to 1968 ह्या काळांत. आणि अजाब अशी दिसता की सादी बी न्ही 550 व्यक्तिरेखा वॉर एंड पीस कादंबरीन 550 व्यक्तिरेखा त्यांनी मांडिल्ली आसा. अरे आनी कितल्या वयाचेर साधारण तशे 35 वर्षाच्या पिरायेचेर त्यांनी ती कादंबरी बरयली. 5 वर्सां म्हणजे 25 वर्सांचे सॉरी 30 वर्सांचे तो बरोवंक लागिल्लो. 35 वर्सांच्या काळांत त्यांनी ती कादंबरी सोपयल्या. म्हणजे साधारण जर 550 व्यक्तिरेखा एक कादंबरीकार उभी करता जिती जिवी उभी करता तत्कालीन काळ घेऊन किती व्हडली कसरत म्हणून म्हणून तो लेखक नाशिल्लो. पण ताचे कडेन अनुभव जे आशिल्ले ते इतले गाडी आशिल्ल्या कारणान शक्य झाले. हांव युगसावरांतल्या कादंबरीतली पात्रां मेजतालो तर त्यामुळे 330 पात्रां मेळ्ळी. म्हणजे अभ्यास म्हणून हांव मेजतालो जेन्ना युगसावर ह्या कादंबरीची पात्रां हांव मेजपाक लागलो आनी तांचे पळयता हांव डुप्लिकेशन घेता लागलो. म्हणून पण एक पात्राचे उभे केला लेखकान तशेंच पात्र दुसरे उभे केला काय कितें एक पात्र उभे केला त्याच्या तोंडातली भाषा आणि दुसरे पात्र उभे केले त्याच्या तोंडातली भाषा कितें तातूंत तफावत मेळटा काय कितें ह्या नदरेंतल्यान जेन्ना तुम्ही अभ्यास करता तेन्ना सैल बाबाक पात्र उभे करपाक जाणार सीमा पिळी सारखे पात्र तिने उभे केले ते एक मेजर पात्र जाता. ही पात्रां उभी करता आसतना तिणी त्यांनी जे क्राफ्टिंग केलं किंवा त्यांनी जे ज्या पद्धतीने तातून जीव वतला वा त्या संदर्भात त्यांनी हे ही पात्रां सगळी उभी केल्या त्याला मानपाचो. आम्ही साहित्य वाचत असताना जर आम्ही आमचे साहित्य जर आम्ही नवे निर्माण करतल्या 21व्या शतकात आम्ही 2022 आता असा जाल्यार ह्या साहित्यिकांनी कशा पद्धतीन कॅरेक्टर्स उभे केल्या त्याच्या फाटल्यान कितली तकालस घेतल्या त्याचे त्याच्या फाटल्यान कितली व्हरायटीज आसा त्यांच्या साहित्यातली पात्रांची हे आम्ही अभ्यास करू. फक्त असे जाऊचे ना की आम्ही आता सुरू करताना फाटले आम्ही वाचचे ना. हांव सदांच म्हणलं की आमकां कोंकणी साहित्य व्यवस्थित जर मुखार व्हरूंक जाय कोंकणी साहित्य कितें जालां वा कितें बरयलां ह्याची जाणीव तितकीच आसूंक जाय. आमी पुंडलीक नायकाचे हांव वाचचो ना सैलबा आपूण वाचचो ना देविदास कदम आपूण वाचचो ना माया कळंगटे आपूण वाचचो ना डॉक्टर जयंतीबाय हांव वाचचो ना अशें म्हणून जावचें ना. वा आमचे दिवळकर्णेकर आमचे आन्सर बशिल्ले आसा वसंत बाबा सावंता आपणाक कित्याक पडला प्रकाश पर्यकर वसंत म्हाका कित्याक पडला ना अशें जावं जावचें. म्हाका दिसता जर आमी सक्षम जावंक जाय आमचें साहित्य बरें बरोवपाक आमी बरयता आनी फुडें वयतले जाल्यार फाटल्या लोकांनी कितें बरें बरयलां वा फाटल्या लोकांनी कितें चुको केल्यात वा फाटल्या लोकांनी बरयता आसतना जे साहित्य निर्मिती केल्या तातूंत कितें त्रुटी आसा वा कितें ताची एक अशी जाणीव पासून आमी जर दवरली एक बरो वाचक ह्या नदरेंतल्यान जाल्यार आमी बरें साहित्य कोंकणीन दिवपाक आमी शकतले. नाजाल्यार फाटली 20 वर्सां आमी साहित्य संमेलन करता आनी 21व्या साहित्य संमेलन जालां जाल्यार आमी 10 वर्सां फाटी मांडिल्ले विचार वा 20 वर्सां फाटी मांडिल्ले विचार वा फाटल्या 15 वर्सां फाटी मांडिल्ले विचार वा आमी फाटल्या कांडोळा कोणा कॉलेजीन मांडिल्ले 21व्या साहित्य संमेलनाचे विचार हातूंत फरक पडचो ना. आमी मुखार वचूंकच पावचे ना. आमी थंयच वतले आमी आमचे कोण जातले आमचे विचाराचे कोण जातले ते व्हावते उरचे ना. ह्या नदरेंतल्यान पासून आमी चॅलेंज आमकां घेवची पडटली की नवें साहित्य निर्माण जाता वा नवें साहित्य येता ताची त्या साहित्याची पासून आमकां दखल घेवन आमचें नवें वेगळें कितें साहित्य आमी निर्माण करूंक शकता कितें हाचो एक भान दवरचें पडटलें. म्हणटकच सादारण 2225 पानांची कादंबरी लिओ टॉल्स्टॉयन 11 पावटी भरयल्ल्याचो नोंद मेळटा 11 पावटी भरयल्ल्याची नोंद मेळटा आनी ताचे डॉक्युमेंट्स मेळटात ताचे फोटोकॉपीज मेळटात. आतां एक अशें जाता की हांवें एका लेखकाक विचारलें आमचो युवा लेखकाक विचारलें आपूण ना न्ही आपूण एकदांच बरयता तें आनी तशेंच आपूण दिता म्हणून एकदांच बरयता आपूण दिता बरं म्हाका दुख्ख दिसता सर रजीकर सर आमचे व्हडले व्हडले साहित्य अकादमी अवॉर्ड विनर सांगता की आपूण एके हातीन बरयता आपूण परत पळयना म्हणून आपूण परत पळयना परत पळोवपाची गरज ही कादंबरी बरोवपी पासून म्हणटात अशें जर आसा जाल्यार लिओ टॉल्स्टॉयची 11 पावटी कादंबरी परत परत बरयली त्या वेळार हातान आनी ताची बायल कॉपी काडटाली परत बरोवन आपूण हें केल्लें ही जाणीव जी आपलें साहित्य जें आसा निमाणे एक शब्द लेगीत एक शब्द हांव एक सेंटेंस म्हणना एक शब्द लेगीत चुकीचो वयचो ना एक शब्द लेगीत वाचा कडेन जो प्रिंट जावन वयतलो तो चुकीचो वचचो ना हें भान जेन्ना आमच्या साहित्यकादंबरी आसतलें
त्यांना आम्ही बरे केलं देऊ शकतो देऊ शकतले ना आमचा देऊ आम्ही आम्ही बरे देऊ शकतात. खूप वाटी पळता की आम्ही लेखक कोकणीच्या संदर्भात खूप बरे लेखक तन्मयतेन आपल्या पुस्तकाकडे पळता तन्मयतेन त्याचे कॉपीज परत परत पळता प्रूफ रिडिंग परत परत पळता परत परत पडताळून करणे ही सगळ्यात बरी गजल. आता तर असं काय की परत पहिली वाचून देतात खूप जणांकडे. आता सध्या बाई माझं कादंबरी वाचता आमची देवदास कादंबरी बरोबर नाही म्हणतात आम्ही आता असं आलं की आमच्या कादंबरी आम्ही दुसऱ्या वाचतो असे लेखक असे आपले दाखवत ना असे लिपून दोरून निमाण्याकडे पब्लिश करतात. ही जर आमची भावना असा ही जर आमची आमच्या आमच्या संदर्भातली जर आमची अनास्था जर असा साहित्याकडली हा कोणाक दाखवतो ना हा कोणाकडे डिस्कशन करतो ना आपले साहित्य असा जे निमाणे निमाणे आपण बनेला त्यात बरोबर म्हणून घऱ्यात घडये असे त्याचे बरे साहित्य निर्माण जावचेत ना असे सांगतात की युग सावारी कादंबरी ज्यांना अस्मिता प्रतिष्ठानाकडे गेली छापा 5 वर्ष उरली बरोबर नाही 6 वर्ष उरली तुमची वाटेस 5 वर्ष उरली आणि अस्मिता प्रतिष्ठान वैद्यकच काय सजेशन्स आहेत चढ करून म्हाका दिसता त्या वेळाचे सजेशन आयले ते चंद्रकांत मी म्हाका त्याने सांगला तसे की हातून मातशे बदल करपाक जाय वा हातून मातशे एडिटींग पार्ट आसा कारण मुद्दम पळयात आमचे कडेन आजुनूय कोंकणी पुस्तक निर्मिती सांगणार एडिटींग म्हणटाले ना कॉपी 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 एडिटींग आमचे कडेन ना इंग्लिशीत ते आसा. हांव जरी लेखक जाल्यार म्हजे पुस्तक जे आसा ते कॉपी एडिटींगा वतात इवन गोंयानूय कॉपी एडिटींग आसा गोंयानूय जाता इंग्लिशचे बाबतीन जाता मनोज शेट्टी करता कारण मनोज शेट्टीन आपण स्वतः सांगला की आपण तोच धंदो करता म्हणून तेच काम करतात सध्या की आपण कॉपी एडिटींगाचे काम करतो कोंकणीन ते कॉपी एडिटींग जायना म्हणजे सुचवणे ना म्हणटकच ताका त्या वेळाचे सांगिले की तू हे एडिट कर म्हणून म्हण सैल तो सैलान केलं ना पण मुद्दाम तुम्ही पळयात मराठीतले जे जी कादंबरी आयल्या तांडव ती वाचून पळय ती स्वतः लेखकान एडिट केली आणि ती कितली बरी उजू झाली म्हणजे हा सांगपाचो अर्थ किती की निमाणे कोण तरी तुका सांगता किंवा कोणाकडे जर वाचपाक दिता त्या संदर्भात जर सुचोवणी आयल्यो तर सुचोवण्यो घेवपाक सारख्या निश्चितच घेवपाक जाय ह्यो घेवपाक जाय सुचोवण्यो इतली तयारी आमची आसपाक जाय. आयज आमचे पुस्तक येतं काय एखादो स्टेटमेंट येतं आमकां राग येता आम्ही उलयनासतना जाता ही जी ही मनोवृत्ती जी असा कोंकणीतली ही भायर वचूंक जाय ही भायर सरपूर जर सरली जाल्यारच आम्ही बऱ्यातले बरे बरे साहित्य दिवंक शकतले नाल्यार आम्ही दिवंक शकचे ना. शिवराम कारंतचे उरले एक हे दिता तुमकां एक दिता जो ज्यांनी त्यांच्यानी 22 वर्षाचे कविता संग्रह प्रकाशित केलो त्याचे साधारण 41 कादंबरी तुम्ही बनयल्यात म्हाका दिसता आम्ही मातशी कितें जाता एक कादंबरी बनयता काय कादंबरी काळ लायतात आम्ही एक कथा बनयता कथा काळ लायता आम्ही कथाकार नाही कथा लेखक कथाकार लायतात कोणी मागीर बाई म्हजो एकदा म्हणटा की बरी एक कथा जर बरयल्यान बरें जाल्यार मागीर तूं एक पासून बरयला तूं सायब कथाकार ना म्हणून म्हाजी 30 वर्सां लागली म्हाका कादंबरी लेखक कादंबरी म्हाका हेंच जायनाशिल्लें तर ज्ञानीकच जायना तें प्रकाशन करपाक मदीं प्रयत्न केलो एक दोनार वेकडान तो वर्स हांव काडटलो म्हणून जो मेरेन हांवें चिंतले जो मेरेन म्हाका दिसता की हांव पब्लीक डोमिनांत वच्चे पयलीं आतां हांव मातसो सक्षम जालां वा हांव एका कथेचेर उलोवंक शकता हांव म्हज्या पुस्तकाचेर उलोवंक शकता कथेचे 4 गजाली सांगूंक शकता हांव अशें दिसलें. हें दिसप जें आसा हें खूब म्हत्वाचें आसता जर लेखकाक दिसप हें खूब म्हत्व ह्या हे स्टेजीचेर आमी पावपाक जाय ही स्टेज जी आसा ही स्टेजीचेर जण एका लेखकान जर ओरणली वा ज्या हे स्टेजी मेरेन पावले आमी जाल्यार कितली सक्षमता येतली आमच्या भितर ती पळयात हें जातलें ही मॅच्युरिटी येता येता ती मॅच्युरिटी ही कशी येतली मॅच्युरिटी वाचनांत येता चर्चितांत येता ही मागीर डिस्कशनांत येता वा एकामेकांक मेळून येता वा सुसंवादांतल्यान येता ही येता आनी ती हाडपाक ती जाणीव प्रयत्न करता. शिवराम कारण 4 कॉपी काडटालो आपल्या कादंबरीचे आनी अश्योच आमी जे कोंकणीचो आतां प्रोसेस सुरू जालो पळय लेखकांनी केला तो एकदम बरो आसा आनी 4 लोकांकडेन दितालो 4 लोकांकडेन दितकच तेंची सगळी सजेशन घेवन मागीर 4 लोकांनी जें कितें सांगिल्लें आसा बुजुर्गान ताचेर तो मागीर आपली स्वताची एडिटेड एक कॉपी तयार करता आनी 1 वर्सा उपरांत तो पब्लीश करता 1 वर्स 2 वर्स उपरांत म्हणून ह्या संदर्भांत हांव म्हणटा की हें
म्हणून पळोवपाक मेळटा की आमकां आमकां दोन ज्ञानपीठ पुरस्कार मेळ्ळे आणि एक आनंद जाता की 2006 मेळान रोखडोच आमकां 2022 मेळ्ळो सण मेळ आणि 22 मेळ घडये आमकां सांगू ना आता घडये मेळचो बी ना मेळटलो बी रोखडो सांगू येना आमकां एक तुमकां सांगता एका भाई भावच्याक ज्ञानपीठ पुरस्कार मेळटकच पॉझिटिव्ह कॉमेंट्स आले नेगेटिव्ह कॉमेंट्स आले एक 4-5 लेखकांनी मराठीच्या गोवंदकी लेखाने आमकां सांगले की हो पुरस्कार मोठो बाईक देऊन या पुरस्काराची हे केले म्हणून किती केले त्याचे दर्जोच देवयलो म्हणून घडी कोकणी मनशान म्हणून म्हणून आसतले ताका म्हजे पद्धतीन हांव जाप दितालो तेंकां सांगलें तेका या आज पुस्तकाक साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार दिला एकंदर कामांक दिता तेजे आनी एकंदर पुस्तकाक दिनासर न्ही एक पुस्तकाक दिना तेजे ओवरऑल कामांक दितात पूण हांवें सांगलें भाई म्हाजें जें काम फाटल्या 50-60 वर्सां जें आसा आनी तेणी एक निवळ पिळगी जी घडयली कोंकणीन चड करून फिक्शन लिटरेचरान व सगळ्यांक मुखार घेवन वचपाची ताजी एक जी की तडपट धड तळमळ धडपट जी आसा व साहित्यीक चळवळीक जेणे कितले बरें योगदान दिल्ले आसा ताचे खातीर ताका हो पुरस्कार दिला आसपाक जाय आमची ल्हान भास आमचे कडेन 50 कादंबरी वा 40 कादंबरी 30 कादंबरी म्हणजे घडये लेखक मेळचे आमचे कडेन 4 कादंबरी बरोवपी 2 कादंबरी लेखक मेळटली व 2 कादंबरी बरयले हे मेळटले म्हणटकच अशे तरेचे ते म्हणटा कितें की आमच्या मराठी साहित्याक अमक्याक मेळो तेजे येदे इतले बरे साहित्य अशे पूण हांव म्हणटा की आमी हे पॉझिटिव्ह घेवया हांव म्हणटा कितें हे जर अशे तरेचे जर कमेंट जर येता हे आमी पॉझिटिव्ह घेवया आमी आनीक सक्षम जावपाचो प्रयत्न करया आनीक बरें दिवपाचो प्रयत्न करया आनी बरें लिटरेचर निर्माण करपाचो प्रयत्न करूया जेणे करून हे ज्ञानपीठ पुरस्कार जे आमकां येतले ते आमकां हक्कान येतले आनी आमच्या कार्याक येतले पूण ह्या नदरेंतल्यान हांव म्हणटा की शिवराम कारण ज्या पद्दतीन बरयतालो आनी एकंदर उत्तर कन्नडा जिल्ह्यातले जे जीवन ताणें मांडला हांव तेजे थोड्योच कादंबरी मराठींतल्यान वाचल्यात तेजे जें जिवन तेणें पोर्ट्रेट केलां तो स्वता एका वाठाराक एका प्रांताक रिप्रेझेंट करता प्रतिनिधित्व करता हें प्रतिनिधित्व आमी करूंक शकता कितें आमच्या वाठारांत असो म्हाका प्रश्न पडटा कितें म्हूण हांव केन्ना म्हणटालो की नमनबाई तुका याद जातली पयलो साहित्य मंथनाचो पयलो वर्धापन दीस आमच्या घर हॉलांत जालो आमी त्या वेळाचेर एक ल्हानसो स्टेटमेंट केलो की आमी आमच्या 70 आमच्या साहित्य कोंकणी साहित्यान 70 एक ब्रँड आमी निर्माण केले जेणे करून वाचतकच सांगताले हे साहित्य 70 कारण तुमकां खबर आहे 70 येदी व्हडली आमचे कडेन कोमेर शेती आशिल्ली 72 बंद पडली कोमेर शेती आमचे कडेन तांदूळच नाशिल्लो आमचे कडेन फक्त वळी आशिल्ली आमचे कडेन पाकट आशिल्लो आमचे कडेन कुळीत आशिल्ली आमचे होळीत आशिल्ले हेच खाताले हेच खान जगले आमी पण आमचे कडेन पेज घेवपाची परंपरा ना कारण तांदूळच ना आमचे कडेन आमचे कडेन ल्हानशी पुराण शेती आशिल्ली म्हणटकच हो जो प्रचंड मोठो जो वाठार आमचो आसा सह्याद्रीच्या वाठारांत आनी थंय वेगळे तरेचे लोकदायज आसा गणमाले आसा धालो आसा आमचे कडेन कालो आसा आमचे कडेन जत आसा आमचे कडेन चरसो आसा आमचे कडेन करोले आसा आमचे कडेन देवी पुजन आसा आमचे कडेन दसमी पुजन आसा एक वेगवेगळे उत्सव आमचे कडेन आसात वेगळ्या उत्सवांनी भरिल्लो हो एक येदोसो इल्लोसो पॉकेट आसा जो कितलीशीच वर्सां अनवळखी उरलो कितलीशीच वर्सां ते कोणें ताका बोटलो ना थोडेशे चिंतन आयला ते आमचे मराठी आमचो कथा लेखक आद्य कथा लेखक आमचो माधव शास्त्री जोशी तो म्हजो खूब खोलाय वचून पावूंक ना पूण तेणी स्पर्श केला त्या जिवनांत पूण हे म्हणजे जिवन कश्टकरी समाजाचे कश्टकरी लोकांचे जिवन आसा ते अननोन आसा कोणी ताका हे धातूच लावना अशा सामाजीक आर्थीक आनी आतां बदलत्या जिवनाक आमी स्पर्श करून आमचें जिवन आमच्या साहित्यान हाडटले काय कितें हाडटले कशें तरेन हाडटले निर्वय जावन कशें हाडटले पूण हांव भाई कडेन उलयतालो हांव संदेश भाई कडेन म्हजें पुराण जालें हांव जेरय आमच्या कुमेर शेताचेरय हांव कादंबरी अल्लीशी बरयल्या पूण म्हाका म्हाजी तळमळ आसा म्हाका अशें कादंबरी करपाची बरयतलो हांव कारण जो म्हाकासो जो विशय आसा जो 11 म्हाकाशे आमचे 70 आसा जंय आजुनूय
एका विशिष्ट घराण्याची जमीन जय अख्खो अकाउंट त्याचो फणकुल मातलो पासून पिकास मातलो पासून त्या परमिशन घेऊचे पडतं. खळ्याची पेळ बांधलं परमिशन घेऊचे पडतं. एक बारीकसं टॉयलेट बांधलं परमिशन घेऊचे पडतं. बाय खंडलं परमिशन घेऊचे पडतं. मातशें कितें आणि बाहेर काडटलो परमिशन, नळ घालतलो नळ काडटलो जाल्यार परमिशन घेवचें पडटा. अशी स्थिती आसा. ही वेदना आसा. म्हाका याद जाता म्हाका म्हज्या आवयन सांगलें एकदां की खडकेचो जो खडकेचो जो म्हाका सो त्या वेळार पणस मारपाक गेले. पणस कोणाचे? पणस म्हाकाचे. पणसाची झाडां लोकांनी लायली. म्हाका सो कोणाचो? म्हाका सो राणेचो. ही झाडां मारपाक आयले त्या वेळाचेर एकटो पाळ घेवन उबो रावलो थंय. तू थंय कुराड ताका पयली मार दुसरी हो पाळ तुजे गोडेर बसतलो. घडये एकट्यान हे धाडस दाखयलां. पूण हांव म्हणटा की नमनबाईन खूप सुंदर रितीन सांगितलं त्या वेळार की आम्ही उलोवंक नसलेल्या मनशाचो आम्ही आवाज जाय. बरोबर नमनबाई हे आपल्या भाषणान सांग. पुंडली बाब ते सांगता की आमच्यो पिळ्यो मोन्यान कितल्योश्योच पिळ्यो मोन्यांनी गेल्यो. आम्ही आतां उलयतात हो वेळ येयला म्हाका दिसता की कोंकणी मनशान मनशाचो की जे जे आपले आवय बापूय उलोवंक ना, पणजो उलोवंक ना, शणजो उलोवंक ना, तेंच्यो वेदना, तेंच्यो आकांक्षा, तेंची सपनां, त्यांचो राग, त्यांचो द्वेष, त्यांची तिडक केन्ना येतली? ही फक्त आमच्या कोंकणी साहित्यानच येतली. ही कवितेंतल्यान रिफ्लेक्ट जावपाक जाय, आमच्या कथेंतल्यान रिफ्लेक्ट जावपाक जाय, आमच्या कादंबरींतल्यान रिफ्लेक्ट जावपाक जाय, आमच्या नाटकांतल्यान रिफ्लेक्ट जावप जे सुंदर रितीन बनवट बनवट नाटकान आमच्या डॉक्टर प्रकाश मुखी वतलां सगळें अभ्यास करून. म्हण हांव वावटर कथेचो उल्लेख करता सगळ्यांक. बाई तुम्ही ते सुनाग्रंथान परत पब्लिश केलं. बरयली खूप पहिले वावटळ कथा. पण सालेलेचे जे प्रकरण झाल्या उपरांत ही कथा पुनर्प्रकाशित केली आमच्या संदेशबाई. खरं असा खऱ्या अर्थांचा पुनर्जन्म ते कथेचो. पण म्हाका सदानंद तेंडुलकरान फोन केलो सर. म्हाका आमचो भाई आमचे ही कथा पर्यंत सांगता. ही कथा पर्यंत फोन केला आणि प्रकाश बरयला कितें तू म्हणून हे बरयला तुवें कितें एका गाण्याक मारता म्हणून बरयला ते बरोबर न्ही म्हणून. हांवें ते सत्य आसा. हांवें पळयलां ते, हांवें अणभवलां ते. हें बरोवचें आनी कितें बरयतलो हांव? कित्याक बरोवचें सगळें गुली गुली? आनी तो इन्सिडंट तेच्या उपरांत घडलो एक चार पांच वर्स चालेलें. म्हणून आमी जर आमच्या जाणट्याचो स्वास जायना, आमी जर आमच्या जाणट्याची सपनां जर आमी आमच्या साहित्यान साहित्य जाय कित्याक आमकां तर आमचें साहित्य प्रेरीत आमकां तर करिना. आमच्या काळाक हेजेर हाता पांयांचेर आमच्या आंगाचेर आमचे काटो उबो केले ना. आमकां जाय कित्याक साहित्य आमकां जगपाक जाय. साहित्य आमकां जगपाक जाय. साहित्य आमकां प्रेरणा दिवपाक जाय. साहित्य आमकां फुडें वचपाक जाय. साहित्यांतल्यान आमी कितें घेवपाक जाय. साहित्य आमकां नवी पिळगी घडोवपाक जाय. अशें जर साहित्यान आमच्या कोंकणी जर निर्माण जालें जाल्यार आमच्या भारतीय साहित्यान आमी खंय फाटी पडटले सांगू पळय. एक कित्याक, दोन कित्याक, तीन कित्याक, चार कित्याक, पांच ज्ञानपीठ आमी हाडूं शकता. पूण ताच्या कडेन कश्ट जाय, ताच्या कडेन धमक जाय, ताच्या कडेन ताकद जाय, हें सगळें जाय. म्हण हांव म्हणटा कितें की तुमकां खबर आसतलें की एक एकदां अशें कितें आपूण सुरवातेक ना पूण आपल्या कडेन बरोवपाक जायना, आपल्या कडेन जायना बरोवपाक. म्हाका दिसता आमी अशे कितलेशेच फावटी आमी भयान भयान नमनान सांगले भयान आमी जगतात. भय आसा सगळे तरेचो भय, वेगवेगळे तरेचो भय. आमी कितें करतात आमी व्यक्तीक भितात. भितात व्यक्ती कोणाक तरी भितात. तो बापूय आसा, आवय आसा, गांवांतलो कोण तरी मोगास्तार आसो, कोणीय आसा, ताका आमी सरपंच आसू. हांवें व्यक्तीक भितात तो कितें म्हणटालो हांगासून सुरवात जाता. आमी एका स्वस्थेक भितात. भितात आमी हांव सांगता आमी आमकां अशें अजमावन पळयात. आमी खंयच्या तरी एक पक्षाक भितात. विभाग लागल्यात पक्षाक भितात. आमी आतां सरकाराक भिवपाक लागल्या, आमी आतां समाजाक भिवपाक लागल्या, आमी आमकांच भिवपाक लागल्या. ही भय जो आसा पुलिसांक भितात सगळ्यांक भितात. आमी म्हणटकच आमी केन्नाय म्हणटा आमी एक स्टेटमेंट केला आमी निर्भय जावपाक जाय. म्हाका दिसता अनुच्छेद आमी हेज्या संकल्प दिसाक आमी केला की आमी निर्भय जावया. आमी संकल्पीत केलो सगळे सासवड संकल्प आशिल्लो आमी निर्भय जावया. म्हणून हे निर्भयपण जे आसा हे निर्भय आपल्या कडल्यान सुरवात जाता. हे निर्भयपण जे आसा ते आपल्या कडल्यान सुरवात जाता. म्हणजे ह्यो ज्यो सगळ्यो ज्यो चौकटी आमी आमकांच घालून दवरिल्ल्यो आसा पळय भयाच्यो
कितलेशे चौकडी आसा आमच्या, म्हाका दिसता आमी चौकडीनच जगता. हे चौकट मोड मोडपाचो एक प्रयत्न आमी सातत्यान लेखकान चड करून जर आमी केलो जाल्यार लेखकाच्या साहित्याक बाकीचे लोक फॉलो करतले. हांगा चौकट ह्या लेखकान म्हणले हे अशें न्ही हे तशें म्हणून. एक सांग आशा पूर्णदेवी खबर आसतली, ज्ञानपीठ पुरस्कार बंगालातली एक पहिली फेमिनिस्ट आहे आशा पूर्णदेवी. तिका घरांत परंपरा नाशिल्ले की दादल्यांनी शिकपाचे आशिल्ले बायलांनी न्ही, पण ती कितें ताजो भाव फुडें बसतालो आनी तो बरयतालो वाचतालो आनी ते आयकून आयकून ती शिकली आशा पूर्णदेवी. तेजे चरित्र वाचात तुमी कळटलें. आणि त्याची इतकी तळमळ, कारण घरात पुस्तकं येतात, बापूय पुस्तकाचं हे आशिल्लो, घरात पुस्तकं आशिल्ली, पण एक वाचपाक येणार. पण त्यांनी एक लक्षात दौरले, त्याला कळलं की साहित्याची ताकद किती ती म्हणून, कारण भाव असतो ते ताकद किती ती तो पळतात. कारण त्या वेळाचा तो जो माहोल स्वातंत्र्याचं माहोल, त्याला ता कळले की हे जो मध्ये आपण बायल ही बायल म्हणून जगतलो आणि माका जे भोगला ते आपण अभिव्यक्त जातले जर माका शिकवूक जाय, आणि ती बरोवपाक लागली. आणि 13 वर्षा पिरायेचे त्यांनी कविता बरयली 1922. त्याच्या मुखार अजाब घडले तुमकां सांगता. बायलाच्या संदर्भात त्यांनी इतले भरभरून बरयले, 32 कादंबरी बरयली, 43 भुरग्यांचे साहित्य बरयले. आणि ही ती परत एकदा आशा पूर्णदेवीची 35 वर्षाची पहिली कादंबरी. आज त्याचे हे सगळे साहित्य सुमार 10 खंडांनी मेळटा. 10 खंडान एक बायल, निरक्षर बायल खंय शाळेत वचूंक ना, 10 खंडांनी अवेलेबल आसा. इतले बरयला, इतले बरयला, खरें म्हणजार आमी बायल लेखकांनी वा ह्या बशिल्ल्या सगळ्या तरणाट्यांनी आशा पूर्णदेवीची हे घेवपाची, देख घेवपाची, तेचे चरित्र वाचा. आणि कसल्या कसल्या कष्टाने कसल्या हातूंतल्यान उज्यातल्यान ती मुखार वचून तिणी बरयली. एक घटना जी सांगता, ती सांगता कितें की त्याच्या घरान खूब लोक येताले बापायक लागून, खूब लोक येताले. म्हाका दिसता ती इतिहास ना, हेची आमचे अमृता प्रितमाची काणी आसा. अमृता प्रितमाच्या घरान खूब लोक येताले. हिंदू खातीर दुसरी आयदनां आशिल्ली च्या पिवपाक, हिंदू खातीर दुसरी आयदनां, मुस्लिमां खातीर दुसरी आयदनां, आनी तांच्या खातीर तिसरी आयदनां. हे जेन्ना अमृता प्रितमाक कळ्ळें की हे हो डिफरंट डिफरंट म्हज्या घरान आसा म्हणून, तेणी न सांगता जी आयदनां मुस्लिमां खातीर दवडिल्ली च्या पिवपाक, त्या कपांनी आपूण च्या पिवपाक जाता. तेन्ना बापायक ताजें कळ्ळें की हें ती आपली घोव जी आसा ती त्या मुस्लिमांक दिल्ल्या दवडिल्ल्या आयदनांनी पिता म्हणून. तिका विचारलें कितें करता काय म्हणून, तें सांगलें आपूण मनीसपण जगता. लहान भुरग्याच्या तोंडांतल्यान हें उतरां जेन्ना तिका कळ्ळें, तेन्ना तांच्या घरान बी समानता आयली, ती सगळीं आयदनां काडून उडली. म्हणजे ही जी आसा ह्यो ल्हान ल्हान गजाली, हांव तेगे ह्यो ल्हान गजाली हांव केन्ना म्हणटा आमी जातीच्यो वण्टी भायर वचूंक जाय म्हणून, जातीच्या वण्टी तोडून. म्हाका अशें दिसता की आमी खरें म्हणजे आमी एक प्रोग्रेसीव थिंकींग ह्या नदरेंतल्यान रायटर्स म्हणून कोंकणीच्या मुखार गेले. जंय आमकां जात लागची ना, जंय आमकां धर्म लागचो ना, जंय आमकां प्रांताची वण्टी लागच्यो ना, कसलेच सिमारेश्यो लागच्यो ना आमकां. म्हणून काजरो ह्या फिल्माक जेन्ना आमकां नॅशनल अवॉर्ड मेळ्ळो, तेन्ना पयलें कर्तव्य आमी केलें की आमी म्हालवड्यान येयल्या, हरिजन वाड्यान संदेश भाई आशिल्लो आनी आमचे संदीप भाई आशिल्ले, नमन आशिल्ले, बाकीचे आमी गेले तांच्या कडेन. म्हाका दिसलें आमचें कितें, हांव फक्त निमीत मात्र तर काजरो कथा बरोवपाक, कारण तांचें सगळें जिवन काजरो फिल्मान आयलां, तांचे त्या कथेन आमी मांडिल्ले, तांकां लागून हें मेळ्ळां. म्हजें कर्तव्य आसा आमी तांच्या हेतून वचप. म्हाका याद जाता सर की आमी सुरवाती पासून खूप लागींचे ना ते त्या समाजा कडेन, सावड्याची ते सगळी. पण सुरवातीक जेन्ना हांव वयतालो तेन्ना हांव उदक मागतालो मुद्दम कॉलेजच्या दिसांनी, उदक मागप 5 मिनटां जाली, 10 मिनटां उदक भायर येनाशे, उदक भायर येवप ना. कारण तांकां एक अशें दिसतालें की ह्या हो उच्च हेतून आसा तर ताका दिवप नाका उदक म्हणून. म्हाका याद जाता 2009 हांवें सगळ्यो सगळीं 70 सगळे हरिजन वाडे भोंवल्या. ते हरिजन समाजा संदर्भात एक कादंबरी म्हाजी अपुरी आसा, त्या संदर्भात हांव भोंवतालो. हांव खोडये लागीं सर हांगा पावलो, खोडयेच्या कुशीक एक हरिजन वाडो आसा आमच्या हांगा.
बघूया दंपाच्या कडात पावलं. माझ्याकडे उदक असा मोटरसायकलीन जेवायचे. हा एक बाय थंड गेलो घरा इतले शेखर ती बॅळत आसताली आणि दोन भुरगीं खेळटा थंय. जाणीव करा हांव मुद्दम करतालें की हांव तांच्या जिवनाचेर बरोवपाक भायर सरला. म्हाका जी एक वणट तोडपाची आशिल्ली इतलेच की एक चौकट तोडपाची आशिल्ली. तिथं उदक म्हणलें तशेंच तुमी सांगलें उदक भायर येवं ना परत उदक म्हणलें. म्हणजे म्हाका उदक जाय विकपाक दनपारचो कट आसा. म्हणजे आमचे कडेन पद्दत आसा तांब्यान उदक दिवपाचें. सगळें उदक हांवें ताळ्यान ओतलें हांवें आनी भायर सरून वचपाक लागलो. ती सगळीं भायर आयली हो कोण काय म्हणून पळोवपाक. आतां केन्ना गेलो हांव च्या मागता म्हणटा म्हाका च्या दिया दवरा म्हणून. तर म्हाका अजूनय दिसता की म्हाजी कादंबरी अपुरी आसा. ताका एक कारण सादारण 160-165 टायप अशी जाल्या म्हणजे 2009 गेली का. हांव असं मानता लेखक म्हणून की माझी कादंबरी अपुरी असा कारण अजूनही त्यांच्या हांव जीवनात मिळवू ना. अजून त्यांचं हांव जाऊ ना. म्हाका त्यांचं जावपाचं असं. हांव जेन्ना त्यांचो जातलो अजून त्यांगेर जेवूं ना. हांव त्यांगेर जेवपाक लागतलो अजूनही. हांव त्यांगेर बसून जेवपाक लागतलो. आम्ही तेच च्या पिले सगळे.